नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरेंवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राऊत यांच्या म्हणण्यानुसार पुढील 25 वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने थकीत मानधन व इतर मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा. वाढत्या महागाई निषेधात करण्यात आला रोष व्यक्त. आणि नवी मुंबई येथे 2500 रुपयांसाठी ओला चालकाची हत्या. पोलिसांनी 5 आरोपींना घेतले ताब्यात. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे आणि सुप्रियताई सुळे यांचे देखील हेच म्हणणे आहे की हेच मुख्यमंत्री पुढील 25 वर्ष राहणार. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करतात. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आणि स्वतः माननीय शरद पवार, अजित पवार, सोनिया गांधी व राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खुश आहेत. त्यामुळे हा प्रश्न ज्याने निर्माण केला असेल त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यसभेसाठी 6 पैकी ज्यांनी 6 जागा भरलेल्या आहेत त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. खरं तर त्यांच्याकडे एवढी मतं नाही आहेत. जर मत असतील तर त्यांनी नक्की संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. आधी त्यांना 6व्या जागेसाठी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं व कोल्हापुरातून आज आहे का दूध आणि साखर व्यवसाय एकाला उमेदवार अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सध्या उद्धव ठाकरे आहेत मुख्यमंत्री आणि सुप्रिया ताई सुळेचं म्हणणं आहे की हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात, सोडून द्या. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्या आघाडीचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करत आहेत आणि स्वतः माननीय शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, सोनिया गांधी असतील, राहुलजी असतील, हे उद्धवजींच्या नेतृत्वावर ते खुश आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे कोणी निर्माण केला असेल त्याकडे दुर्लक्ष केलं. सर, राज्यसभेच्या जागेसाठी सर्वांनी आता अर्ज भरले, भरू द्या. 6 पैकी 7 जागे आता 7वी जागा ज्याने भरलेली आहे त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे असं दिसतं. खरं म्हणजे त्यांच्याकडे तेवढी मतं नाही आहे. मतं जर असती तर त्यांनी नक्की संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार केला असता. पण आधी छत्रपती संभाजीला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला. मौदा येथील NTPC मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मागील 27 महिन्यांपासून पगार थकला असल्याने कंत्राटी कामगारासह तालुका शिवसेना उपप्रमुख देवेंद्र गोळबोले यांनी आज तहसीलदार यांच्या कार्यालयात तहसीलदारांचा घेराव करत ठिय्या मांडलाय. NTPC मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मागील 27 महिन्यांपासून वाढीव पगार कामगारांचा पगार थकला असून NTPC मार्फत देण्यात येणाऱ्या इनार्गो कंपनीला कामगारांचा ठेका देण्यात आला असून इनार्गो कंपनीने मागील 27 महिन्यांपासून या कंपनीने कामगारांना वाढीव पगार दिला नसल्याने कंत्राटी कामगारसह तालुका शिवसेना उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी आज मौदा तहसीलदार यांच्या कार्यालयात तहसीलदारांचा घेराव करत NTPC आणि इनार्गो संबंधित कंपनीतील अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी करत ठिय्या मांडला. तहसीलदार यांनी मध्यस्थी करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून 1 महिन्याच्या आत अडकलेला वाढीव पगार देण्याचे आश्वासन दिले असून कंत्राटी कामगारांची समजूत घालण्यात आली. VKB न्यूजसाठी कामठियेतून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. NTPC मौदा येथे एनआरगो कंपनी मार्फत जे लेबर काम करत आहेत त्यांचे साधारणतः 276 लेबरचे 27 महिन्यापासूनचा जो एक वाढीव पेमेंटचा जो विषय होता, रेग्युलर पेमेंट झालेले आहे त्यांचे, फक्त 27 महिन्याचा वाढीव पेमेंट जो आहे तो अद्यापही पेमेंट केलेला नाही त्यांनी. आणि त्याबद्दल त्यांनी साधारणतः 8 दिवसा अगोदर देवेंद्र गोडबोले यांनी निवेदन दिलं होतं आणि त्याबद्दलचे आज कंपनीचे माणसं आणि ते एनआरगो कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांची आणि देवेंद्र गोडबोले यांची बैठक ठेवण्यात आली. त्या बैठकीमध्ये त्याच्यावर आपण तोडगा काढला आणि त्या कंपनीनं मान्य केलं की आम्ही पुढील 30 दिवसांमध्ये
हे जे वाढीव पेमेंट्स जी जी काही रक्कम प्रत्येकाची 276 लेबरची ती आम्ही 30 दिवसामध्ये एक टप्प्यामध्ये पूर्णता किंवा 30 दिवसाच्या आत दोन टप्प्यामध्ये पूर्ण पेमेंट करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. NTPC मध्ये इनार्गो कंपनी 27 महिन्यापासून काम करत आहे आणि 276 कर्मचाऱ्यांच्या जवळपास 1,10,00,000 वरून त्यांची रक्कम थकीत आहे. 6 महिने होऊन त्यांचं काम बंद होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी पेमेंट दिलेलं नाही आणि म्हणून तहसीलदार SDO यांना मी निवेदन दिलं का या कामामध्ये आपण मध्यस्थी करावी आणि NTPC च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांनी त्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी मीटिंग बोलवली. त्या मीटिंगमध्ये NTPC चे DGM HR धर्मेंदर आणि इनार्गोचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश रोशन हे उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकारने सलग 8 वर्ष पूर्ण केले आहे. या 8 वर्षाच्या काळात सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने विविध योजना केल्या आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संवाद साधून योजनेची माहिती घेतली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी S. रमामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान या योजनांची लाभार्थी कल्याण संमेलनामध्ये सहभागी झाले होते. मी कुमारी भाग्यश्री मनोहर गवई, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद बुलढाणा अंतर्गत आदर्श शहर स्तर संघ यांनी शहर आमचे शहर उपजीविका केंद्र असून बचत गटांनी उत्पादित केलेला ज्या 400 महिला बचत गटांचं जे उत्पादित केलेला माल आहे तो आमच्या केंद्रामार्फत आम्ही सेलिंग करतो. त्यामध्ये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांचे करतो. तसेच महिलांनी जो माल वितरित केलेला आहे तो आमच्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही बुलढाणा शहरामध्ये तो वितरित करतो. आतापर्यंत जवळपास 40 प्रोडक्ट आमच्या केंद्रामध्ये महिलांनी तयार केलेले आहेत. नमस्कार, मी कोमल विनायक भाग्यवंत. केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत आमचा एक दंत महिला बचत गट आम्ही स्थापन केलेला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मशरूम सेंटर हे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आमच्या गटातील 10 महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आम्ही या गटाचा या संधीचा लाभ घेऊ शकलो याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. माझं नाव माधुरी सुनील उभरांडे. मी निशिगंधा महिला बचत गटातर्फे काम करत आहे आणि आम्ही आतापर्यंत 4 प्रकारचे लोन उचललेले आहे आणि या लोनचा आम्हाला खूप चांगला फायदा मिळालेला आहे आणि आमच्या गटामध्ये 10 महिला आहे आणि त्या सर्व आपल्या सर्व रोजचे काम आटपून समजा मधला जो वेळ आहे तो आम्ही एकत्र येऊन हे सर्व उद्योग करतो आहे. याच्यामध्ये आम्ही कुरडई, पापड आणि विशेष म्हणजे आवळ्याचे लोणचे वगैरे आणि सरबत आणि आवळा कँडी हे पण खूप प्रकारे तयार केलेलं आहे यामध्ये. माझं नाव शेख याकूब आहे. मी आर्टची फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करतो आणि मला त्या कोरोना काळामध्ये PM मोदी सोनेरीमधून मला 10,000 रुपयेचा लाभ भेटलेला आहे. त्याचा व्यवसायामध्ये त्याचा हे लावलेला आहे पैसा आणि त्या व्यवसायामध्ये मला त्याच्या आर्थिक पद्धत जास्त भेटलेली आहे त्यामुळे मी त्यांचा आभारी व धन्यवाद करतो. वर्धा बस स्टॉपजवळील जिल्हा परिषद महात्मा गांधी शाळा येथून मोर्चा निघाला असून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात मोर्चेकऱ्यांनी धडक दिली. महागाई प्रचंड वाढलेली असून केंद्र व राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. वेतनवाढ, दरमहा, पेन्शन, आजारपणातील रजा, थकित मानधन, प्रवास भत्ता, जुने मोबाईल कुचकामी असून नवीन मोबाईल घेण्यासाठी 10,000 रुपये त्वरित देण्यात यावे इत्यादी मागणींसाठी तसेच वाढत्या महागाई निषेधार्थ आज 31 मे 2022 रोजी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून रोष व्यक्त करण्यात आलाय. राज्य उपाध्यक्ष दिलीप उटणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. मी कॉमेट दिलीप उटाणे, राज्य उपाध्यक्ष आयटक. संपूर्ण देशामध्ये आपण जर बघतो आहोत तर ही जी महागाई आहे ही आकाशाला भिडलेली आहे. वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये आणि बेरोजगारीच्या विरोधामध्ये योजना कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये डाव्या संघटनेच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये योजना कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 25 ते 31 मे या दरम्यान निदर्शने मोर्चे करण्याचं आवाहन केंद्रीय डाव्या पक्षांच्या कमिटीने केलेलं आहे. त्यानुसार आज वर्धा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी वाढत्या महागाईचा आडा घाला जे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत
त्याच्यावरती कर GST हे रद्द करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी मोर्चा काढतो आहोत. कामठीच्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने काँग्रेसच्या वतीने या पुलाखाली आंदोलन करण्यात आलंय. तर 6 महिन्यात पूल तयार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय. कामठी रमानगर रेल्वे क्रॉसिंग येथे 2018 पाऊंड ROB काम सुरू आहे. हा मार्ग थेट भंडारा महामार्गाला जोडण्यात येते. तर याच मार्गावर अनेक शैक्षणिक संस्था देखील आहे, त्याचबरोबर अनेक धार्मिक वास्तू देखील आहे. किंतु अद्याप या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे आज काँग्रेसच्या वतीने या पुलाखाली आंदोलन करण्यात आले. तर या संबंधित ठेकेदाराविरुद्ध नारे देत निदर्शने करण्यात आले. यावेळी जर येत्या 6 महिन्यात हा पूल सुरू करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. तर यावेळी PWD इंजिनियरला या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले. VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. नाही, आम्ही काँग्रेस कामठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन या ठिकाणी मागच्या 2018 पासून हे काम त्या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं. आज 2.5-3 वर्षाचा कार्यकाल त्या ठिकाणी लोटून गेला, परंतु काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही आणि केव्हा होईल हे काही सांगता येत नाही. या ठिकाणी आपले काम सार्वजनिक विभागाचे उप अभियंता या ठिकाणी आहे आणि आमचे सर्व नगरसेवक आहे, नीरज लोणारे असो, काशीनाथ प्रधान, हरी बसवाम सुरे सभा सरी आमचे काँग्रेस पक्षाचे लोक आहे. आणि आमची मागणी मी अशोकराव चव्हाणांनासुद्धा या अगोदर निवेदन दिलेलं आहे, ऑलरेडी निवेदन दिलं आहे. अशोकराव चव्हाण हे बांधकाम मंत्री आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या पैशाची कोणती अडचण त्या ठिकाणी नाही आहे, परंतु ठेकेदाराच्या हेकीकोरपणामुळे हे काम त्या ठिकाणी रखडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध आहे. आणि आमची मागणी आहे की हे तातडीनं 6 महिन्यामध्ये काम पूर्ण झालं पाहिजे. ब्रिजमुळे अतिशय त्रास होत आहे. गेल्या 4 वर्षापासून या ब्रिजचं काम सुरू आहे, पण कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम खूप रेंगाळलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांना मुदतवाढमध्ये 2 वर्षाची होती, पण त्यांनी त्या कामाला 4 वर्ष लावले आणि त्याच्यामुळे वृद्ध माणसांना असो किंवा ॲम्ब्युलन्स असलं, ॲम्ब्युलन्सलासुद्धा खूप त्रास होते आणि ब्रिजची पाटक ते रेल्वे पुलाची पाटक नेहमी बंद असते, त्याच्यामुळे तर खूप अतिशय त्रास होते. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पेशंट होऊ शकते. यावर्षी मान्सून निर्धारित वेळेच्या 3 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. तरीही उष्णतेने होरपळलेल्या विदर्भात पावसाळ्याची पहिली सर 10 जून नंतरच येण्याची शक्यता असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसात मान्सून विदर्भात दाखल होतो. त्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणे गरजेचे आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतरच विदर्भात पावसाचे आगमन होते. मात्र सध्या तशी कोणतीही स्थिती तयार झाली नसल्याने पुढील 5 दिवस पावसाची शक्यता नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. शिवाय पुढील 3 दिवस नवतपाच्या गर्मीपासूनही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. संपूर्ण विदर्भ सध्या नवतपाच्या उष्णतेमुळे होरपळून निघाला आहे, त्यामुळे प्रत्येकाचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले असताना 3 दिवस आधीच मान्सूनचे केरळ दणक्यात आगमन झाल्यानंतर यावर्षी विदर्भातही लवकर पावसाचे आगमन होईल अशी आशा होती. मात्र सध्या तशी शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदिक चव्हाण यांची रिपोर्ट. 29 मई को मान्सून जो है केरल में डिक्लेयर किया गया है और वो अपने सामान्य तिथि 1 जून से 3 दिन पहले केरल पहुंच गया है. केरल में मानसून का प्रवेश जो है हम भारत में मानसून का प्रवेश मानते हैं. हालांकि अंडमान निकोबार में 16 मई को पहुंच चुका है, लेकिन अंडमान निकोबार चूंकि काफ़ी दूर है हमारे लैंड एरिया से तो उसका उतना महत्व नहीं है जितना कि केरल में मानसून के प्रवेश का है. केरल की जो सामान्य तिथि है 1 जून है और विदर्भ की जो सामान्य तिथि है 10 से 15 जून के बीच में है. तो नॉर्मल देखा जाए तो 10 से 15 दिन उसके बाद लगते हैं, लेकिन ये कोई फिक्स नहीं है. मानसून कभी बहुत तेज़ी से भी बढ़ता है और जल्दी पहुंच जाता है, कभी अटक जाता है तो लेट भी होता है. और दूसरी बात ये है कि केरल में जो मानसून की जो बारिश होती है वो अरबियन सी ब्रांच से होती है. मानसून के जो 2 ब्रांच है, एक बंगाल की खाड़ी ब्रांच और एक अरबियन सी ब्रांच. वे झाली आता एका छोट्याशा ब्रेक ची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत। मात्र 2500 रुपयांसाठी आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हा प्रकार घडलाय। तर हत्या झालेला तरुण हा ओला गाडीचा ड्रायव्हर होता। भाड्याने ओला गाडी बुक करून काही इसम दिवा येथे जाण्यासाठी गाडीत बसले आणि दिवाजवळील खर्डी रोडवर लघुशंका करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवत त्यांनी पैशांसाठी तरुणाला गाडी खाली उतरवून त्याच्या डोक्यात दगड आणि पेवर ब्लॉक मारून त्याची हत्या केली आहे। ठाण्यातील शीळ डायघर पोलिसांना 29 मे रोजी सकाळी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात इसमाचा खून झाला असून त्याचे शव खर्डी रोडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिजखाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी पंचनामा केला असता मृत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेवर ब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले। तसेच मृतकाच्या मृतदेहाजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली पोलिसांना आढळून आली। तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून ओला कंपनीमार्फत मृताची ओळख पटवली। मृतक ओला चालकाचे नाव मोहम्मद अली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी लगेचच तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने तपासाला सुरुवात केली असता पोलिसांनी तब्बल 10 तासात आरोपींना गजाआड केले आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 1 आरोपीला ताब्यात घेतले आहे। हसिरुल हलीम शेख वय 36, आतिश भोसले वय 21, ओंकार कासेकर वय 21 आणि प्रशांत पेरी वय 19 या 4 जणांना अटक केली आहे। तर यात एक अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या 5 जणांना पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींना गांजा आणि नशेची लत आहे। तर या आरोपींनी याआधी अशाच प्रकारे काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास शीळ डायघर पोलीस करत असल्याची माहिती कळवा मुंब्राचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली आहे। 29/5/2022 रोजी सकाळी 9:30 एक शेतकरी जे बालकृष्ण पाटील म्हणून ते पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना माहिती सांगितली की जो खर्डीकडे जाणारा रोड आहे त्या रोडच्या बाजूला जो कच्चा रस्ता आहे त्याच्या बाजूला एक ओव्हरब्रिज आहे, त्या ओव्हरब्रिजच्या खाली एक डेड बॉडी आहे आणि त्या डेड बॉडीच्या डोक्यात वगैरे दगडाने फेवर ब्लॉकनी मारलेला दिसत आहे। त्याच्यावरून लगेच पोलिसांनी खात्री केली आणि ताबडतोब CR No. 160 आपली 2022 भादवी 302/396/397 गुन्हा दाखल केला। आपले डायघरचे सिनियर PI गावडे साहेब, त्यांचे क्राईम PI मुजावर यादव मोहिते आणि API कापडणीस, आरळेकर, काळे, चिटणीस अशा एकूण 3 टीम बनवल्या गेल्या। या 3 टीमला एक सिरियस गुन्हा आहे, बॉडी आयडेंटिफाय नाही, आरोपी आयडेंटिफाय नाही आहेत, ह्याच्याकरता 3 टीम बनवल्या आणि बनवल्यानंतर ते CCTV फुटेज पाहिले गेले
याचे काही जे मोबाईल होते, जे ओलाची गाडी होती याच्याबरोबर, एक ज्याचा गाडीचा नंबर आहे MH03CV ओला 7195 गाडी होती, ती बुक कुणी केली होती आणि गुप्त बातमीदार, असे तिन्ही प्रकारचा अभ्यास करून अशी खात्री झाली की यामध्ये 5 आरोपी आहेत, त्याच्यापैकी 4 आरोपीला अटक केलेला आहे, 5वा आरोपी ताब्यात आहे. त्याच्यात 1 नंबरचा आरोपी आहे हसिरुल्ला हलीम शेख, दुसरा आहे आतिश विनायक भोसले, तिसरा आहे ओंकार प्रदीप काशेकर आणि चौथा आहे प्रशांत देवराज पेरिया. अंजनेरी हे हनुमंताचं जन्मस्थान असल्याचा दावा हनुमान मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी केलाय. त्यामुळे नाशिकमध्ये आज शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली. नाशिक रोड इथे ही सभा झाली, मात्र या शास्त्रार्थ सभेत बसण्याच्या जागेवरून वाद झाला. गोविंदानंद यांना मंचावर बसवण्यात आलं तर महंत व्यक्तींना खाली बसवण्यात आलं. यावरून नाराज महंतांनी वाद घातला. हनुमंतांचा जन्म अंजनेरीमध्ये झाला असल्याचे इतिहासकालीन कागदपत्रे किंवा पुरावे सादर करण्याचं आवाहन गोविंदानंद सरस्वतींनी केलं. त्यांच्या या भूमिकेवरून त्र्यंबकेश्वरातील साधू महंत संतप्त झाले. सोलापुरात कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमेलनाचा कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना VC माध्यमातून मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमादरम्यान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना भर कार्यक्रमात झोप अनावर झाली व कार्यक्रमात रामदास आठवले डुलकी देत असल्याचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. वर्धा शहरात आज अचानक वाराधूनसह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक झालेल्या पावसांमुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. सकाळपासून शहरात उन्हाचे चटके नागरिकांना लागत होते, तर आता अचानक पावसाच्या सरी बरसल्या तर लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतलाय. सतत उकडल्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा देखील मिळालाय. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वाजेगाव येथील सलमान खानच्या अर्पिता फार्म हाऊस शेजारी एक जीवघेणा कोंडी धबधबा आहे. सदर धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो, परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून सदर धबधब्यात उतरतात. परंतु पाण्याचा प्रचंड वेग व मोठ्या भोवऱ्यात ते अडकून राहिल्याने पाण्यात बुडून कित्येक तरुणांचा यात मृत्यू देखील झालाय. दरवर्षी अनेक अल्पवयीन मुले व नवतरुण बुडून मृत्यूमुखी पडत असल्याने त्यावर कायमचा प्रतिबंध व्हावा याकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वाजेग्राम पंचायत कमिटी यांच्या उपस्थितीत सदर कुंडी धबधब्यात ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठा 10 ते 15 फूट त्याच्या खड्ड्यात पाण्याचा भोवरा तयार होतो, तो खड्डा पोकलेन मशीन व नियंत्रित ब्लास्टिंगच्या सहाय्याने संपूर्ण दगडाचा भराव करून कायमचा बसविण्यात आलेला आहे. आता होणाऱ्या दुर्घटनेला आळा बसेल हे नक्की. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.